हे बघा टीएडीची हालत काय झाली. टीएडी ही एक नंबर टीएडी होता, त्याचा दोन नंबर टीएडी करून टाकला हिने. हिने टीएडी करून टाकला आणि टीएडीचं बुंडकं काढून टोपी काढून स्वतः घालून घेतली. बघा ही असत्यात रागाचे परिणाम. बायकोला राग आला ना की असं काहीतरी गोष्टी, अशा काहीतरी गोष्टी होत असतात. हे बघा टीएडीचं काय पोस्टमार्टम करून टाकला आहे टीएडीचा. काय राग आला, कशाचा राग आला तुला? वाटलं करून टाकलं पुरीच्या टीएडीचं. आता बघ, आता बघ तिला, तिला संध्याकाळी आल्यानंतर बघ तू काय होतंय बघ. मस्त टोपी स्वराला टीएडी शिवायचं आणि तसंच टीएडी द्यायचं तिला. तिच्याकडे तिची मजाची तिला लपून लपून ठेवायचं आणि अचानक द्यायचं तिला. दुसरा एक येलो कलरचा, हे दोन्ही घेऊन आहे ना ती झोपत असते आणि हालतच बेकार करून टाकली. इसका पेट भी फट गया. त्याला काहीतरी, त्याला काहीतरी युनिक कराय पाहिजे. माझ्या टेडीच काय केलं मस्त व्हिडिओ होणार आहे, इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे. चला मग आज काय जेवायला मम्मीकडे जावाय बघ पुन्हा खटपट असेल ना. आज वार आहे ना खाता वार, मटन बिटन असेल, केक खायचा, मटन खायचं, मजा आहे, मजा आहे. जावायची माझं काय का लिखीला नाही बाई, लेकीला नाही, लेक नाही मटन नाही ना खातले का? वेज वेज प्युअर वेज, प्युअर वेज खायचं, केक पण नाही खायचा ले जर जर होती ना. एवढं एवढं खायचं डाएटला बांबू. एक दिवस काय नाही होत, चालते थोडं थोडं खायचं. तर आंघोळ वगैरे आवरलेली आहे आणि आता अभिषेक वगैरे स्वामींचा करून घ्यायचा, त्याचबरोबर आज तांदळाच्या पापड्या बनवायच्या आहेत. तर त्याची तयारी चालू आहे तांदळाच्या पापड्या बनवण्यासाठी आहे ना, त्याची रेसिपी वगैरे मी तुमच्यावर शेअर करणार नाही, पण थोडक्यात मी तुम्हाला सांगेल की पापड्या मी कशा बनवते काय. तर तांदूळ आहे ना 3 दिवस भिजत ठेवायचे, नंतर न सावलीलाच ते वाळवायचे असतात. वाळवल्याच्या नंतर ना गिरणीमध्ये दळून घ्यायचं पीठ, एकदम पीठ आपल्या गव्हाच्या पीठासारखं पीठ करायचं. आणि ज्यावेळेस 6 ग्लास पीठ बनेल त्यावेळेस 8 ग्लास पाणी घ्यायचं. आणि कुणाच्या तांदळाचं पीठ फुगतं कुणाचं फुगत नाही तर त्याच्यामुळे 2 ग्लास पाणी काढून ठेवायचं. पापड खरं टाकायचा. आता पुढील रेसिपी मी करता करता तुम्हाला सांगते. तर हे आहे ना 6 ग्लास पीठ आहे तांदळाचं, त्याचबरोबर ह्याच्यात मी 8 ग्लास पाणी ठेवलेलं आहे बॉईल करण्यासाठी, उकळण्यासाठी. आणि पाणी थोडंसं मी काढून घेणार आहे याच्यामधलं. आणि हे तीळ स्वच्छ केलेत मी, कोणी तीळ टाकतं कोणी काय करतं जिरी टाकतं. तर हा पापड खरा आवश्यक असतो त्याच्यासाठी, म्हणजे छान अशा पापड्या आपल्या फुलतात.
तांदळाचे पापडे वगैरे झाले, आता ह्या बटाट्याचे पापडे करतो उपवासाचे. साबुदाणा भाजून बारीक करून उकडलेल्या बटाट्यात मिक्स करून घेतले आणि मावशींचं चालेल गोळ्या बनवायचं. आणि असं एक कागद घेतला, त्याच्यावरती मस्त अशी गोळी ठेवायची छान छान कागद. झालं बटाट्याचा पापड, मावशी गोळ्या करतायत. पापडे झाले डन, एवढे झालेत 2.5 किलो मध्ये. आता कुल्फीची पार्टी चालली आहे. श्रद्धा आहे, संकेत आहे, मावशी आहेत. अमृता काय आली नाही अजून, अमृताची त्यांची फ्रीज मध्ये ठेवून दिली, कंट्रोल होत नाही आल्यावरती. मग असे साबुदाणे भाजले आणि प्लेट मध्ये आणून सोप्या ठेवले. त्याला म्हणलं जा जाऊन बस त्याच्यावरती. तो खरोखर आलाय आणि त्याला वाटलं काकू फोटो बोलतात म्हणून त्यांनी बसण्याच्या अगोदर चेक केलं गरम आहे का काय म्हणून. काय संकेत? आता ह्याचं डोकं आहे ना ले सुपर फास्ट चालले. मावशींच्याकडे कसले दूर काय म्हणतात मावशीला, पर्दे हे असले मोठे मोठे इथे एक आहे. तर त्याच्या आहे ना मावशीने सांडगे केले, त्याच्यामुळे कापड टाकले. आता संकेतनी एकच ओढणी पूर्ण दोन्ही ह्याच्यावर टाकायला लावली. आता संकेत कसं नेणार आहे बघा, आता हे कसं नेणार. चालू द्या, हा दोघांचं चालू द्या. आता मी व्हिडिओ काढते कसं नेत आहे बघू. तर मावशींच्या इथं ह्याच्यात देव ठेवतात का लग्नात? लग्नात ठेवतात मावशींच्या इकडं ह्याच्यात ठेवतात. मग हरडायला मला बाहेर काढून देते, मला पहिले पहिले करायचं बाहेर काढून दिलं. मग हालता येत नाही, गाडीमध्ये उभं राहायचं डोक्यात. तर मग गाड्या सुटल मग त्या बसायचं. म्हणजे त्या गाडी उभासायचं? नाही नाही, दिवा घेऊन दिवा तसा ठेवायचा. तो पण लोक निघत नाही बाहेर, नवरी उभं राहायचं बाहेर कार्याच्या बाहेर. एक तास मावशी बाहेर उभं होत्या म्हणते. ते दिवा घेऊन मोडतो डोक्यावर बाहेर हराडीला काढलाय. सगळ्यांच्या गावची पद्धत वेगवेगळी आहे का नाही. दोन ते भरले गच्च. चला आता वरती, या दोघांची गंमत चालू आहे मावशीवर. आता ती पोरं गंमतच करणार आहेत हळूहळू. चला रे एका एक पडली ना तरी चालतील, काही नाही टेन्शन. फक्त पाडू नका, मीच पडायचे तुमचं शूट करता करता. मावशींचं घर आहे बघा, तेव घर. ह्या मावशींच्याच पापड्या आहेत, कुरड्या पण मावशींच्याच आहेत आणि ह्या रव्याच्या पापड्या पण मावशींच्याच आहेत. चल उन्हाला पापडे टाकायला आणलेत. चला आता तापटपट. हॅपी बर्थडे कर की. रुसली रुसली. हॅपी बर्थडे कर. बेल खाते रे. काय खाते? पळायला. हे बघा आमच्या आईच्या घरातली पाल कसली. हे बघा हे बघा, आपल्या घरी एक पण नाहीये. हे बघा आजा कुजनीची आजा आजा तेरा मर्डर करीन का. ओ बाबा दोन आहेत, दोन आहेत का. हे पा आमचे पिल्लू, पिल्लूने लेश घातले, घागला घागला मस्त मस्त. थोडा वेळ रडून झाले, बळस नादवायला पुढे आणले. अजून बड्डेची तयारी चालू आहे, सिम्पलच आहे बड्डे. का तर मागच्या वर्षी पिल्लू आमचं खूप आजारी पडलं बड्डे झाल्याच्या नंतर. त्याला सांग ना शांत बस. तुम्ही गेला आजीबात आवाज काढू नको म्हणा. आरवी सांग त्याला, सांग आजीबात आवाज काढू नको. आवाज बंद कर म्हणा त्याला, आवाज बंद कर. बोट करून सांग त्याला, बोट कर.
दुसरं ओपन करा. आवडलं का त्याला? आपटायचं नाही फक्त. डॉल उभा राहते का बघू दे. उभा राहते का? नाही सॅन्डल नाही तिला. नाही चला आता कार्यक्रम आवरलेला आहे. आणि गाऊनवर माहेरवरून कोण येतं कमेंट करून सांगा. माझ्या मते आजपर्यंत कुठलीच मुलगी माहेरावरून गाऊनवरती आलेली नसेल. तर मी गाऊन घालून चाललेली आहे का तर माझं काही घरले लांब नाही आहे, माहेरापासून जवळच आहे त्याच्यामुळे. आणि संध्याकाळचा टाईम आहे मुख्य पॉईंट म्हणजे. चला मग, खूप छान कार्यक्रम झाला आणि एकदम सिम्पल पद्धतीने बड्डे कशामुळे केला का तर मागच्या वर्षी पण आरवीचा बड्डे खूप थाटामाटात केला. तिचं बारसं पण त्याच्यातच केलं होतं. खूप मोठा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर 5 ते 6 दिवसातच तिने आहे ना म्हणजे खूप डेंजर कंडिक्शन झालेली होती तिची. ती डायरेक्ट ICU मध्येच गेली. त्याच्यामुळे आम्ही एकदम साध्या सिम्पल पद्धतीने बड्डे केलेला आहे. सचिन गेले थंड आणायला काहीसाठी पिण्यासाठी काहीतरी. तर जेवणामध्ये बिर्याणी मटन मस्त बेत होता. दम बिर्याणी. तर गेल्यावरती मम्मीने वाटण वगैरे काढून ठेवलं होतं, भाजी केली, बिर्याणी केली. कात्र आहे ना माझ्या हातची भाजी माझ्या भावाला मम्मीला त्यांना सगळ्यांना आवडते. आपली सकाळची गंमत सांगायची दाखवायची राहिली ना परीला. स्पेशल तुझ्यासाठी नवीन पिढी टोपी घालायची. यश मोये मोये. हा मोये मोये कांदा मोये मोये कांदा पोये. परीचे डोळे भरून आले. ते डोक्याला घे ना उशाला. घे उशाला तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तुला माहित आहे का जात्या घरातलं सरप्राईज आणि तिचं? उठ लवकर, उठे वेळा. बघ तुझा नवीन टेडी. बघ इकडे बघ, नवीन आणलंय धर. नवीन टेडी आहे. उठ उठ उठ. अरे ह्याचं मुंडकं घाल ना तू डोक्यात तुझ्या. त्या सगळं काढले ती तोडले. टोपी झाली. उठ मुंडक. उठ उठ. आपण तुला नवीन आणू उद्या जाऊन टेडी. उठ उठ लवकर. त्यासाठी तुम्ही फाडलाय स्वारा कसा तुला माहितीये का? मेरे पास बहुत पैसा आहे. उठ आणला पैसा पैसे. मेरे पास बहुत पैसा आहे. तू उठ. कसं दिसते टोपी आपल्याला? कशी दिसते माकड? जोकर वाले. ओ जोकर. ही जोकर बघ पुरीला रडून. स्वरा पप्पांनी फाडले बर का? स्वराला कशी टोपी दिसती बघू. उठच असत काय काय येडे. कांदा पोहे. मोय मोय फोटो घ्यायचा. आमगं प्रॉमिस. उद्या
उद्या आपण चालत टेड्या नाही जाऊ, टेडी डे ला उद्या आपण चालत टेड्या नाही जाऊ. मोय मोय कांदा पोहे अपट्टे का केक खा के आई और रोने लगी. आपल्या पासले पैसा आहे, पप्पाची पॅन्ट घे, चल तू थांब, मी तुला 1000 रुपये देते. बर 500 रुपये घे. 1000 रुपये देऊ का? मग लईन 500. 200 रुपये देऊ का? 5 रुपये दे. अयो 10 रुपये पाहिजे त्याला, फक्त जाऊ दे. मी नेते की उद्याच उठायचं चालत निघायचं माझ्या माग, कारण मला गाडी येत नाही. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा, परीला टेडी आणायला जाण्यासाठी पूर्ण व्हिडिओ तोच असणार आहे. परी कुठला टेडी काढती, काय करती, काय नाही काय नाही काय नाही सगळं बघायचं. परीला 10,000 टेडी घ्यायचा, म्हणजे घ्यायचंच घ्यायचं ना, घ्यायचं म्हटलं ना, फक्त तू चूज करायचं ना, आम्ही पैसे देणार. नाही लय मोठं घेऊन तुला ठेवणार कुठं? नाही 5000 वरती नाही जात, लिहून घे. ह्याच्या एवढा घेतला ना एवढा मुंक असं शिवलेलं पाहिजे की तुटले ना मुंक. कापूस टाका मी असं असं करते, कापूस टाका त्यात. ह्याचे डोळे आहे ना, इथं बसवते, इथे येतो बरं का, एक नंबर. ह्याचे डोळे लय वर गेले ना, इथे इथे घ्यायचे आणि ह्याला आहे ना पप्पांची केस बसवायचे. ही टक्कल करायचा. मोय मोय कांदा पोहे टेडी आणायला तिला, नाही तू उद्या मी स्वयंपाक बनवणार नाही काहीच. परीला रडवले ना पप्पांनी. मोय मोय कांदा पोहे भजी पाव स्वाराचं नाव मोय 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 मोय. परीला सुद्धा गॅरंटी की टेडी कोण फाडणार आहे घरात, कारण जास्त रागिष्ट मी जे घरात ना असली नुकसान मीच करत असते, तेव्हा तिला पण माहितीये की घरात कोणी कारभार केला. मोय मोय मी नाही फाडलं पण आज आजींनी फाडले. कात्री घेतली खच खच खुच खच खुच मी त्यांना खाल्लं मग त्यांनी फाडलं. हा बरोबर आहे, मी ओढलं आणि त्यांनी खालचं ओढलं. तुला काय वाटत सर कोणी फाडलं असेल? बर चला आता परीचे पण दृष्ट काढावं लागणार आहे. आमचं लय पैसे तर आपल्यापाशी पैसे आण, चल 1000 रुपये दे तिला, चल रडू नको. 500 रुपये 1000 काय झोपत. मी आहे ना, मी आता रात्रभर झोपणार नाही, मी पैसे मोजत बसते. परीला 10,000 टेडी आणायचंय ना, मग माझ्याकडे सगळ्या 10,000 नोट आहेत, मी मोजते. म्हणजे रात्रभर मला टेडीला पैसे मोजायचा त्याला, सांगते का? उद्या सकाळी लवकर उठायचं सगळ्यांनी, यायचं असलं टेडी आणायला तर, आणि टेडी आणाय द्यायचं आपण. मी जीन्स आणि टॉप घालणार मस्त पैकी असं असं दुकान उघडतात का? हे म्हणले मी कुठं म्हणते, जायला 10 वाजता आपल्याला. मामीनी परीला नवीन कपडे आणले, शर्ट का नाही घातला तू नवीन तो? हा बिचारीला नवीन कपडे आणले, बिचारी रेडली. त्या अण्णा काकाला काय काम नाही, अण्णा काकाने टेडी पिचकावला आणि मम्मीने मुडू ओढून टाकलं. आता ह्याला आपण काय करू, याला काय म्हणायचं होती, श्रद्धांजली देऊ या टेडीला. यू कॅन गो नाव, जर आजचे दिवस हा टेडी तुझ्या पाशी, बरं तू माझ्या पाशी चला झोपायला आमच्या बेड मध्ये. अगं ही जॉईंट होत हो का, असं मला असं घालायचं होत असं. ही चांगला आहे ना, चांगला मी फाडल्याशिवाय तुला मिळणारच नव्हतं, तुला माहितीये ना, तुला अजून वर्षभरती वापरायला लागला. पप्पांनी काय आणला नसता, त्याच्यामुळे मी त्याला सकाळी फाडला. मग आता पप्पा आणणार आहे, तुझ्या आणणार आहेत ना पप्पा? काय पप्पा काय पप्पाचे फादर पण आणतात उद्या जाऊन. नाही आणलं ना, मी इष्टीने तुला घेऊन जाते, मला माहिती इष्टी, मला पुण्यापर्यंत इष्टी माहिती. इष्टी काय सायकल वरती जा, आपण PMT बसून जाऊ.
आपण टेडी मग रिक्षा करायची 30-30 रुपये असे इथं जायचं 30 रुपये तिथं जायचं 30 रुपये आपण नर्सरीतून झाडं पण आणून दिली काहीच चला काही तू चलात मग आता परीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आता आम्ही झोपायचा कार्यक्रम पार पाडतो आणि उद्या जाऊयात मग परीला टेडी आणायला टेडी बाय बाय.